मान्यांचा जीवन वाटा ध्येयाने चा प्रेरित होत्या जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता चरा रंग दे त्यांच्या सोबत सपैसे शांत पा स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नागराज मंजुळे दिग्दर्शित झूम पिक्चर सध्या खूप गाजतोय. अजय अतुलचं म्युझिक, अभिनयाचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला नागपुरातील श्री विजय बारसे यांच्या सत्यकथेवर आधारित नागपुरात शूट झालेला हा मास्टरपीस मूवी झूम तो रिलीज झालाय. नागपूरचे सर्व कलाकार त्यात आहेत. त्यात नागपूरची रुचा कवीश्वर टांगसाळे हिनं असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून खूप उल्लेखनीय काम केलंय. ती आज आपल्यासोबत तिला आलेले अनुभव शेअर करणार आहे. रुचा, जुळ्या बहिणींचा कट्टा स्पेस गप्पा या ऑनलाईन कार्यक्रमात मी मीना मोरणे आणि मी श्यामा देशपांडे आम्ही दोघी जणी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. खूप धन्यवाद. आपल्या नागपूरची रुचा कवीश्वर टांगसाळे झुंड या बॉक्स ऑफिसवर असलेल्या सिनेमाची असिस्टंट आर्ट डायरेक्टर, एक इव्हेंट मॅनेजर आणि डेकोरेटर आहे. नागपूरला रुंजीस डेकर स्टुडिओ या नावाने तिची कंपनी आहे. झुंडची विजय बारसे यांची गोष्ट अक्षरशः मोठ्या पडद्यावर जिवंत झाली त्याचं श्रेय रुचाला पण नक्कीच देता येईल, तिच्या मेहनतीला देता येईल. आपल्या नागपूरच्या मातीतल्या विजय सरांची गोष्ट, तिला एक वैश्विक दर्जा आज मिळालाय. ऍज अ असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून चित्रपटाचा एक अंश असलेली रुचा, आज तिच्याकडून जाणून घेऊया तिने काय काय मेहनत घेतली, सिनेमातला आशय कसा समृद्ध केला ते. रुचा, पुनश्च तुझं एकदा स्वागत करते, करूया गप्पांना सुरुवात. नक्की. रुचा, तू नागपूरमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतेस, मग या पिक्चर मध्ये तुला असिस्टंट आर्ट डायरेक्टर काम करायची कशी काय संधी मिळाली? सर्वप्रथम म्हणजे सांगायचं झालं तर मी 2018 मध्ये माझी कंपनी सुरू केली. त्याआधी मी जॉब करायची आणि जसं मी जॉब क्विट करायचा विचार असा आला माझ्या मनामध्ये की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. अरे वा. आणि हा, आणि स्वतःचं काहीतरी सुरू करून त्याच्यामध्ये आपण कोणा दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट देऊ शकू का आणि काहीतरी आपण क्रिएटिव्ह इंट्रोड्यूस करू शकू का लोकांना, तर या उद्देशाने मी पेपर फ्लॉवर्स वगैरे बनवणं सुरू केलं. तर त्या पेपर फ्लॉवर्सला घेऊन मी बॅकड्रॉप्स बनवणं सुरू केलं. पहिले काही दिवस मी ट्रायल घेतला, त्यानंतर मी माझी कंपनी काढली 2018 साली. आणि फर्स्टच इव्हेंट खूप जास्त हिट झाला, तुली इम्पेरियल मध्ये मी केला होता. तर त्याचं म्हणजे श्रेय मला ऍक्च्युली द्यायचं माझ्या आजीला, म्हणजे आईची आई मालती पाटील नाव होतं तिचं. आणि आता ती नाही आहे, पण तिने ते पेपरचे कागदाचे फुलं तिने आईला शिकवले. आईनी ते आम्हाला शिकवले. माझ्या आईचं नाव श्रीमती ज्योत्स्ना कवीश्वर आणि आई माझी एक कलाकार आहे आणि अजूनही ती त्या कलेशी जुळलेली आहे. तिने आम्हाला शिकवलं लहानपणापासून, आम्ही त्याच्यातच वाढलेलो. घरी क्लासेस व्हायचे, त्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट मध्येच आमचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे. तर तिने आम्हाला हे सगळं काही शिकवलं. तर साहजिक आहे की आमचं जे बॉर्न त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर आम्ही त्याच्यातच दोघी बहिणींनी आम्ही कंटिन्यू केलं. माझी बहीण रुंजी कवीश्वर, ती सुद्धा एक आर्टिस्ट आहे, ती सुद्धा झुंडमध्ये होती, एक छोटासा पार्ट होता. आणि मी मिळून ही कंपनी सुरू केली. तर आज तुला म्हणजे लहानपणापासूनच तुला मध्ये कलेमध्ये इंटरेस्ट होता, पण तुझ्या कामाचं काय स्वरूप होतं? मग माझं काम म्हणजे ऍक्च्युली मी पहिले तर असे छोटे मोठे पेंटिंग्स वगैरे सेल करायची लहानपणापासून. एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगावीशी वाटते की आम्ही जेव्हा 5वी 6वीत होतो, म्हणजे मी 5वी 6वीत होती आणि माझी बहीण 2रीत होती, तर आम्ही दिवाळी आली की बाहेर त्या छोट्याशा स्टूल वरती आम्ही छान पंट रंगवून विकायला ठेवायचो त्या वयात.
तर गल्लीतले लोक येता जाता पाहायचे आणि ते विकत घ्यायचे, तर तिथनं आम्हाला ते मोटिवेशन मिळालं. नाही आम्ही पैसा कमवण्याच्या दृष्टिकोनातून ते केलं, पण हे की कोणीतरी आपल्या क्रिएटिव्हिटीला प्रशंसा करावी, आपण बनवलेल्या गोष्टी विकत घ्याव्या, त्याच्यात वेगळा आनंद येतो थोडा. जूनचा एक्सपिरियन्स कसा होता मग, तिथला प्रवास कसा होता, आणि झोपडपट्टीत जाऊन तुला अभ्यासही करावा लागला असेल ना? हो, जूनचं सांगायचं म्हणजे जसं माझी कंपनी मी सांगितलं मी ओपन केली, त्यानंतर बरेच इव्हेंट्स मला यायला लागले. मी डेकोरेशनचे कामं केले आणि इव्हेंट मॅनेज पण केले बरेच सारे. तर मला असं एकदा एक वुमन्स डेच्या निमित्ताने माझा एक इंटरव्ह्यू घेण्याचं प्लॅन केलं एका रेडिओ स्टेशननी. मी तिथे गेली, तिथे माझी एक मैत्रीण होती, तिने मला सांगितलं की अच्छा तू आर्टिस्ट आहे, तुला येतं थोडंफार आर्ट, तर तू जाऊन भेट पा, असं असं इथे मूवी होणार आहे तर तू जाऊन भेट. तेव्हा काही क्लू नव्हता की तिथे कोणाची मूवी होणार आहे, काय होणार आहे. मी जस्ट एक इव्हेंट आटोपला आणि मी तिथे गेली, तर तिथे स्निग्धा कर्मा आहे म्हणून एक म्हणजे आर्ट डायरेक्टर आहेत, त्या खूप मोठ्या आर्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी कमीत कमी आतापर्यंत 300 ते 400 ऍड्स केलेले आहेत आणि अंधाधुन मूवीच त्यांनी आर्ट डिरेक्शन केलंय पूर्ण. तर मी जेव्हा त्यांना भेटली तेव्हा मी त्यांना माझं काम दाखवलं की मॅम मी असं इव्हेंट मॅनेजमेंट येते करते, तर त्यांना ते खूप इम्प्रेस झालं, त्यांना खूप आवडलं की चांगलं आहे तू करते आणि म्हणजे तुझ्यासोबत तुझी लहान बहीण पण हेच काम करते. तर त्यांनी आम्हा दोघींनी टीम मध्ये यायला सांगितलं झोनच्या. तर तिथे जेव्हा आम्ही जॉईन केलं त्याच्या कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर आम्हाला हे कळलं की आम्ही कोणत्या मूवीसाठी काम करतोय. तोपर्यंत सिरियसली काहीच क्लू नव्हता. पण मग अमिताभ बच्चन सेटवर आल्यावर प्रत्यक्ष दिसल्यानंतर तुम्हा सर्वांची काय रिएक्शन होती? बापरे, ते तर मी म्हणजे आजही जेव्हा त्या गोष्टीला इमॅजिन करते त्यावेळेला ते खरंच वाटते की आम्ही त्यांना खरंच पाहिलं आहे किंवा आम्ही त्यांच्याशी भेटलो आहे. कारण की लोक तर मरमर करतात त्यांना भेटायला. मला तर मी माझ्या लाईफ मध्ये कधी, कारण करिअरची सुरुवात म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटची सुरुवात 2018 मध्येच आणि ती मूवी सुद्धा म्हणजे ते लोक नागपूरमध्ये आले 2018 मध्ये, तर मला असं काही कॉन्फिडन्स तेव्हा थोडा लो होता की असं कसं एकदम मूवी मध्ये काम करू, माझे की नाही, खूप सारे प्रश्न होते माझ्या मनामध्ये. आणि ज्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुम्ही जून या मूवीसाठी काम करताय, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आहे, आकाश तोस्तर, रिंकू राजगुरू आहे, त्यानंतर बरेचसे कलावंत आहे आपल्या म्हणजे हे आहेत किशोर कदम आहेत, ते सौमित्र ना, कवी सौमित्र म्हणतो आपण त्यांना, आया कदम आहेत, तर एवढे म्हणजे दिग्गज कलाकार मराठी हिंदी इंडस्ट्रीचे तिथे होते. आणि फर्स्ट टाइम मला आठवतो मी त्यांना पाहिलं होतं अमिताभ बच्चनला, त्या दिवशी ते येणार होते आम्हाला कळलं सेटवर, तर आम्ही खूप छान तयार वगैरे होऊन त्या दिवशी आम्ही खासच एकदम एक्साइटेड होतो. जेव्हा आम्ही सेटवर गेलो तेव्हा त्यांची वॅनिटी वगैरे आलेली होती आणि आम्हाला म्हणजे वॅनिटी व्हॅन असते त्यांची मोठी आणि भरपूर सारे बॉडी गार्ड्स होते, खूप काम जाम झालेला होता खूप. आणि आम्ही खूप एक्साइटेड की आता अमिताभ बच्चनला पाहायला मिळणार आहे. आम्हाला काय माहिती होतं की आम्ही त्यांना एक दिवस पाहणार की आम्ही त्यांना 4 महिने पाहणार, याच काहीही क्लू नव्हता. आणि ते जेव्हा त्यांच्या वॅनिटीतून खाली उतरले आणि आम्ही रस्त्यात उभो होतो आम्हाला ते दिसले, त्यावेळेला म्हणतो ना की सगळं स्टॉप होऊन गेलं अचानक, ती फिलिंग होती. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. अगं, सर्व कोऑर्डिनेट करायला खूप मेहनत करावी लागली असेल ना, एक परीक्षाच असेल तुझी ती. हो हो, कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशनच्या बाबतीत तर असं आहे की प्रोडक्शन डिझायनिंग हा जो एक पार्ट असतो आणि आर्ट डायरेक्शन हे दोन्ही थोडे वेगळे आहेत. आता प्रोडक्शन डिझाईन मध्ये काय होतं आणि सेट डिझायनिंग मध्ये की ज्या म्हणजे सेट डिझायनर्स असतात ते लोक पूर्ण सेट व्यवस्थित डिझाईन करतात, त्यानंतर ते कन्स्ट्रक्ट करतात, त्यानंतर त्याच्यामध्ये छोटी छोटी गोष्टी विचार करून तो कन्स्ट्रक्ट केला जातो. आणि आर्ट डायरेक्शन मध्ये काय काम असतं की त्या सेट लावलेल्या सेटमध्ये ज्या काही वस्तू किंवा जे काही कंटिन्युइटीचा पार्ट असतो
तर तो मेंटेन करण्यासाठी ऍज अ असिस्टंट आम्हाला त्यांनी हायर केलं होतं. आणि नागपूरचे सगळे मार्केट आपल्याला माहिती पाहिजे होती, हा एक चॅलेंज होता. नागपूरमध्ये आपण जिथे पण जाऊ आपल्याला तिथे हाय डिस्काउंट मिळावा, आपल्याला तिथे सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळाव्या, असे काही मार्केट्स आम्ही शोधून काढले. तर त्या मार्केट्समध्ये रोज येणं जाणं, रोज दिवसंरात्र, म्हणजे आम्ही असं वाटायचं आम्हाला की आम्ही मशीन सारखं काम करतोय. कारण आयुष्यात कधी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं नव्हतं, ते थंडीमध्ये, ते तर कधीच केलं नव्हतं इतक्या वेळ काम. आणि तिथे एकदम डेडिकेटिंगली एकही दिवस सुट्टी न घेता हे सगळे काम केले. आणि खूप म्हणजे इतकं मोटिवेशन मिळालं की आपली जी क्षमता आहे, आपण जे काम करतो किंवा आपले जे आयडियाज आपण त्याच्यामध्ये टाकतो, तर आपल्याला आपली कॅपेबिलिटी समजते की आपण कुठपर्यंत आपली लिमिट जाऊ शकते. बरेचसे काही असे असे ठिकाण होते की जिथे आम्हाला स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवायची होती, जसे की छोटे छोटे घर आहे तिथे आता काय काय आहे, त्या घरांमध्ये जायचं, तिथल्या आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन फिरायचं, जसं तुम्ही म्हटलं की काय अभ्यास केला, तर अभ्यासामध्ये तेच होतं की आम्हाला काही पहिले दिवस पूर्ण त्या एरियामध्ये जायचं, पाहायचं ते लोक काय खातात, कसे भांडे वापरतात, काय कसे भांडे घासतात, त्यानंतर कपडे कसे वाळत घालतात, त्यांची जगण्याची जगण्याची पद्धत, म्हणजे पद्धत. आपल्या इथे साधीशी गोष्ट, कपडे वाळत घालायला आपल्याला गच्ची, आपल्याला झुला आहे, सगळं काही आहे. पण त्यांच्या इथे त्यांच्या छतावरती, म्हणजे जो स्लोप आहे छताचा, त्याच्यावर साड्या वाळत घालतात. म्हणजे इतकं डिटेल मध्ये अभ्यास करावा लागेल. हो का गो, ते खूप इंटरेस्टिंग होतं. भांडे वगैरे मग अॅल्युमिनियमचे भांडे वगैरे वापरत असतील ना. करेक्ट करेक्ट. आणि मेन म्हणजे आपल्या नागपूरचं शनिवार मार्केट, कॉटन मार्केटच्या जे बाजूला आहे तिथे गेले. मला वाटलं इतवारीत गेली की काय. नाही नाही नाही, जसं शनिवार आला, आमचं शनिवारचं रुटीन फिक्स असायचं, एक ट्रक घ्यायचा, ट्रक घ्यायचा, ट्रक मध्ये बसायचं, निघायचं. आणि निघालं की तिथे पूर्ण जितकंही सामान आहे जे आपल्याला कॉस्ट मध्ये अवेलेबल होऊ शकत असेल ते सगळं काही उचलून आणायचं. बिकॉज सेटवरती बंगारचा एक दुकान होतं, त्यानंतर आम्हाला कमीत कमी किलोनी कपडे लागले, जुने कपडे. कंटिन्युटी मेंटेन करायला, जसं आता झोपडींवरती कपडे टाकायचे आहे, त्यानंतर एखादी बाई कपडे धुते आहे, किंवा स्लम एरियामध्ये तुम्ही पाहाल की खूप असं काही एकदम असं क्लीन अँड नीट अँड क्लीन नसतं, तर त्यांच्या इथे पसारा, एक आपण म्हणू शकतो की पसारा दाखवण्यासाठी ते सगळं हा क्लिअरली करावं लागलं. काही झोपडे अगदीच नेटनेटक्या असतात, म्हणजे तिथे छान पेंटिंग केलेलं असतं, छान भांडे घासून नीट लावून ठेवलेले असतात, तर ते सुद्धा आम्हाला करावं लागलं, इंटेरियर प्लस एक्सटेरियर पण. अगं एवढी बॉलिवूड मूवी ही, त्यात एवढे मोठे सगळे ऍक्टर्स, अशा सिनेमात तू आर्ट डायरेक्टर होतीस, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील ना या व्यतिरिक्त. चॅलेंजेस होत होते खरंच, खूप 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 गोष्टी शिकायला मिळाल्या डे वन पासून. कारण आम्हाला पडद्यांचे टेक्स्चर, त्यानंतर आपल्या झोपड्यांचे कलर्स, कलर मिक्सिंग पासून कुठे किती प्लांट्स लावायचे, कोणता कलर किती टेक्स्चरनी द्यायचं, किती त्याचं म्हणजे पोत असावा, कलरचा जाडी असावी, ते त्यानंतर आम्हाला शुभ लाभ कोणत्या घरांवर लिहायचं, कुठे कोणते फ्रेम्स लावायचे, फोटोज कुठे लावायचे, हे सगळं काही डिटेलमध्ये रोज काम करावं लागायचं. आणि खूप खूप म्हणजे त्याच्या मागे आपण म्हणू शकतो की एक्झॉस्ट होऊन जायचो आपण म्हणजे एंड ऑफ द डे. बट जेव्हा ती मूवी पडद्यावर पाहिली ना, तेव्हा त्याचं ते महत्व कळलं की आपण जी मेहनत केली तर ती खरंच खूप जास्त म्हणजे कामाची होती, गरजेची होती. त्याच्यात जर आपण कंजूसी केली असती की नाही हे नाही आणलं तरी चालतं, किंवा त्यांनी आपल्याला म्हंटल असतं की नाही बाई याच्यातच काम निघून घ्या जे आहे त्याच्यात, तसं नाही होत फिल्म इंडस्ट्रीमध्ये. चेक करायचं का नागराज मंजुळे सर हे सगळं? हो, त्यांचं तर खूप निरीक्षण असायचं पर्सनली सगळं. हो ना, कारण की त्यांना एक एक गोष्ट इतकी जास्त पर्टिक्युलर होते ते त्याबाबत, की फुटबॉल जे पहिलेचे म्हणजे गरीब मुलं असतात तर ते कशाने फुटबॉल खेळतील, त्यांचा जो बॉल तर नसेल,
जो तो डब्बा दिसलाय ज्याला ते पावसामध्ये ज्या डब्ब्यांनी खेळतात तर तो डब्बा सुद्धा त्यांना तो कसा स्पेसिफिक पाहिजे होत असं होतं. हा म्हणजे चॉकलेटचा तो डब्बा होता त्याच्यामध्ये प्लास्टिकचा, त्याच्यात आपण आता चॉकलेट हे ते भरून ठेवतो दुकानांमध्ये पाहतो, तर त्या डब्ब्यांनी ते खेळलं. अच्छा, नागराज मंजुळे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत तुझं बोलणं झालं असेल ना, काय बोलणं झालं? हो बोलणं म्हणजे तसं रोज नव्हतं होत पण मी त्यांना पाहत होती रोज. तसा मला एक प्रसंग आठवतो की आम्ही लोक मुद्दामून असे त्या रांगेत उभं राहायचो जिथनं ते येणार आहे, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन मधून निघून ते एका गल्लीतून यायचे सेटवरती, आणि आम्ही आम्हाला त्यांची येण्या जाण्याची वेळ तशी माहिती नव्हती, पण कोइन्सिडेंटली काय व्हायचं की आम्ही नेमकं तिथंच काहीतरी काम करत असू किंवा तिथेच उभं असायचो, तर आम्हाला त्यांचं रोज म्हणजे भेट व्हायची आणि ते पाहायचे सुद्धा. तर एकदा काय झालं की आम्ही लोक थांबलो होतो त्या गल्लीमध्ये आणि त्यांना ऑब्झर्व झालं असेल की हे या मुली किंवा हे म्हणजे जे काही तीन चार पोरापोरी आहे हे नेहमी इथेच उभे असतात, तर त्यांना थांबून गेले तिथे आपले तिथे बॉडीगार्ड सोबत आपल्या आणि कंटिन्युअसली आम्हालाच पाहत होते इतके. म्हणजे मग असं झालं, एकदा हे झालं तेव्हा आम्ही घाबरलो आणि तेव्हा आम्ही जास्ती लक्षात घेतलं की मे बी असेल त्यांना काही म्हणजे बोलायचं असेल किंवा काही बोलले काहीच नाही निघून गेले. आणि मग नंतर ना आम्ही त्या सेटच्या नेट जवळ उभं होतो जी बास्केट आपले फुटबॉलची त्याच्या मागे उभं होतो, तेव्हा मात्र त्यांनी कंटिन्यू 5 मिनिटं पाहिलं, कंटिन्यू 5 मिनिटं म्हणजे एका ठिकाणी उभं राहून माझ्या मागे आकाश ठोसर उभा होता आणि मी समोर उभी होती, आमचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात ते आले. तर ते मला माहिती नाही कोणाला पाहत होते, आकाश ठोसरलाच पाहत असतील नक्की कारण तो मागे उभा होता, पण आम्हाला जे गूजबम्स की अरे बापरे आमच्याकडे का पाहतायत का पाहतायत आणि ती भीती भरून गेली मग आम्हाला. आणि माझं तर असं की मी म्हणजे माझं आणि त्यांचं डिस्टन्स खूप कमी होतं, म्हणजे मी जर का बोर्डच्या मागे बसायची एका सीनसाठी असं जाऊन बसायची तर त्यांची चेअर बोर्डच्या जस्ट बाजूला होती, अगदी म्हणजे 3-4 पावलांचं अंतर असायचं, तर मी त्यांना तसंही रोजच पाहायची. आणि सरांचं तर काही हेच नाही, प्रश्नच नाही, कारण ते टीमची डिस्कस करायचे रोज काय केलं पाहिजे आज काय प्लॅन आहे, तर त्या टीमच्या डिस्कशन मध्ये त्यांच्याशी असं म्हणजे डिस्कस करायचो काही ना काही. तुम्हाला ते काय रोजचा प्लॅन द्यायचे का? हा म्हणजे आर्ट आमचे ज्या सेट डिझायनर आहे त्यांना द्यायचे रोजचा प्लॅन, आता रोज काय लागणार आहे मटेरियल काय म्हणजे स्क्रिप्ट आहे हे सगळं त्यांना द्यायचे, मग ते आम्हाला सांगायचं की कसं काय. अगं झूमच्या सेटवर खूप गमती जमती पण झाल्या असतील ना, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा पिक्चर पाहताना तुझ्या काय भावना होत्या? मग गमती जमती तर खूप साऱ्या झाल्या, म्हणजे इतकं की आम्ही लोक हसून हसून तिथे वेडवायचं बिलकुल, कारण की झूमच्या सेटवरती असं होतं की इतका कास्ट अँड क्र्यू आहे एकदम वास्ट, आता सगळे मुलं ते नागपूरचे, त्यानंतर मग ते काही लोक पुण्याचे, मग नंतर आटपाट प्रोडक्शन टीमचे लोक, तर हे यांच्या सगळ्यांमध्ये एवढी मस्ती चालायची, कधी फ्री टाइम असायचा तर ते लोक डान्स करायचे असं म्हणजे ड्रम आणि हे ते वाजव, त्यानंतर सोबत खायचे, तर हे सगळं आम्हाला पाहून खूप आनंद वाटायचा, मग आम्ही पण कधी कधी त्याचा पार्ट व्हायचो बोलायचो असं. म्हणजे माझा बर्थडे पण त्यांनी तिथे सेलिब्रेट केला होता, बर्थडे सेलिब्रेशन मध्ये इतकं आम्हाला जास्ती म्हणजे आनंद झाला की त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून छान केक ऑर्गनाईज केला, मग त्याच्यामध्ये सगळेजण इन्वॉल्व्ह झाले, छान विश केला आम्हाला, ते एक स्पेशल मुमेंट आणि तो कॅप्चर पण झाला मेन म्हणजे. अरे वा, अगदी अविस्मरणीयच तुला सगळ्या आठवणी आया नेहमी करताना. खरंच अगं तो पाऊस पाडताना पडला आहे त्या ग्राउंडवर, तो आर्टिफिशियल पडला की काय केलं होतं तुम्ही? हो तो आर्टिफिशियल होता कारण की तेव्हा काही असं म्हणजे पावसाचा असा खूप सीझन नव्हता, आणि काय झालं होतं की 2-3 दिवसाआधीच अचानक थंडीमध्ये पाऊस पडून गेला होता, खूप पाऊस आला होता नागपूरमध्ये त्यावेळी, तर त्याच्यानंतर ना तो सीन ऍक्च्युली पावसाचाच घ्यायचा होता बट पाऊस काही थांबला नाही असं झालं होतं, मग आर्टिफिशियल रेनचं हे करावं लागलं अरेंजमेंट, मग छान तिथे सेट वरतीच पूर्ण तेवढ्या सेट पुरतीच टँकरचा युज केला
आणि पाऊस तिथे पाडण्यात आला. काय युज केलं, काय युज केलं? टँकर, आर्टिफिशियल टँकर, आर्टिफिशियल रेनचा टँकर असतो, तर तो युज करून मग तिथे 5-6 तास लागले तो सीन शूट. नागपुरात होता का अवेलेबल? हा होता, होता हो का? होता अवेलेबल. अच्छा, कारण की वॉटर टँकर युजली अवेलेबल असतात फक्त जे स्प्रिंकलर किंवा जे काही ज्यांनी पाडला जातो पाऊस ते फक्त आणलं गेलं होतं तिथं. अगं तुझ्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोरेशनच्या कामाचाही तुला फायदा झाला झाला असेल ना? हो हो. आणि कुठे सेट उभारले होते सगळे मग? सगळ्यात पहिले तर जो मेन तुम्ही झोपडपट्टीचा सेट पाहता तो सेंट जॉन स्कूल आहे मोहन नगर मध्ये. हो हो. तर तिथे आतमध्ये एक मेन ग्राउंड आहे त्यांचं जिथे सद्भावना मॅच झाली त्याचा शूट झाला. आणि त्याच्याच बाजूला एक छोटस ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडला इन सेट कन्वर्ट केलं असं. हा. आणि मग सेकंड जो सेट होता म्हणजे विजय भारसेंचं जे घर होतं ते पांजरा म्हणून एक गाव आहे आपल्या कोराडीच्या थोडा पुढे. हा. तर तिथे तो सेट उभारण्यात आला आणि त्याच्याच बाजूला थोडीशी अजून एक झोपडपट्टी त्याच गल्लीत उभारण्यात आली. म्हणजे काय केलं की विजय भारसे आपल्या घरातून निघून त्या झोपडपट्टीत जायचे आणि तिकडनं सेंट जॉनला यायचे असं दाखवायचं. अच्छा. हा. तर तिकडे पण एक छोटी झोपडपट्टी आणि इथे एक छोटी झोपडपट्टी. आणि ते मूवीमध्ये जेव्हा पूर्ण सीन दाखवतात त्यावेळेला आपल्याला ते कळत नाही की ते दोन्ही सेट वेगळे वेगळे आहेत. नाही, कंटिन्युटी आहे छान एकदम. असं वाटतं की अटॅच आहे म्हणजे. हो हो. म्हणजे आता तू सांगितलं म्हणून आमच्या लक्षात आलं, नाहीतर म्हणजे कळलंही नसतं ते. आणि बाकी जे काही छोटे छोटे घेतले आहे जसं एक ते दाखवले आहेत प्लेयर्स त्यांचे घर दाखवले आहेत तर ते वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन घेतलेले छोटे छोटे सेगमेंट. हो. आणि ते कोळशाचं ट्रेन जाते आहे ती ते चोरी करतात ते कुठे केलं ग मग शूटिंग? ते अर्ध मोमिनपुऱ्याचं आहे आणि अर्ध नगरचं रेल्वे क्रॉसिंग आहे. हो का? तुम्ही प्रत्यक्ष केलं का त्याच्यावर ते जाऊन कोळशाच्या ह्याच्यावर? हो, ते प्रत्यक्ष सगळं प्रत्यक्ष आहे ऍक्च्युली. मी जे म्हणजे वापरले आहे ना त्याच्यामध्ये इफेक्ट ते खूप कमी वापरले आहे. जे पण मुलांनी ऍक्टिंग केली आहे किंवा मग ते करताना आपल्याला करताना दिसतात क्रिया ज्या पण आहेत त्या सगळ्या रिअल आहेत. हो का? त्याच्यामध्ये त्याच्या आधी सुद्धा म्हणजे मूवी सुरू होण्याच्या आधी सुद्धा त्यांच्याकडून सरांनी भरपूर मेहनत करून घेतली. म्हणजे त्यांना रनिंग, फुटबॉल खेळणं, प्रत्यक्ष फुटबॉल शिकणं, त्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या. त्यांची हेल्थ व्यवस्थित मेंटेन ठेवणं आणि रनिंग जे आहे त्यांना रोजचं रेग्युलर ते करायचे सकाळपासनं म्हणजे सुरू करायचे ते 12 वाजेपर्यंत एंड करायचे आणि त्यानंतर पुन्हा त्यांची प्रॅक्टिस दुपारी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत वगैरे चालवायची. त्यांचं खाणं पिणं वगैरे कोण पाहायचं? काळजी त्यांच्या तब्येतीची तिथेच घेतली जायची. हो. प्रोडक्शन तुमचं पण तुमचं जेवण वगैरे तिथेच व्हायचं? पूर्ण पूर्ण आमचं म्हणजे प्रोडक्शन कडनंच पूर्ण ब्रेकफास्ट जेवण चहा सगळं प्रोडक्शन पाहायचं. आणि नागपूरचेच होते जे पण म्हणजे प्रोव्हाइड करणारे होते जेवण वगैरे. कॅटरर? हा, कॅटरर. ते आम्ही तर बच्चन खुश होते ना आपल्या नागपूरवर. मलाही आयडिया नाही की ते फर्स्ट टाइम आले आहे की याच्यावर. पण तो पहिलाच सिनेमा तू नागराज मंजुळे सिनेमात अमिताभ बच्चन या पिक्चर मध्ये आहेत. तुला हे माहिती होतं का आधी की सिक्रेसी मेंटेन केली होती मग त्यांनी? हो, सिक्रेसी तर खूप मेंटेन केली होती. म्हणजे आम्ही सिरियसली आम्हाला काहीच आयडिया नव्हती असं सांगितलं गेले की आम्हाला 15-20 दिवस की आम्ही कशासाठी काम करतोय इथे. म्हणजे शॉर्ट मूवी बनते आहे की मोठी मूवी आहे की मराठी मूवी आहे. आधी तर म्हणजे मी माझं प्रेडिक्शन केलं, मला वाटलं एखादी मराठी मूवी वगैरे असेल कारण की नागपूरमध्ये होते आहे तर बॉलिवूड मूवी तर नसेलच ते. म्हणजे मी अगदी त्याला गॅरंटी देऊन दिली होती. पण मग नंतर जसं जसं आम्हाला टीम मध्ये त्यांनी म्हणजे कंबाईन केलं की आमची 5 जणांची टीम बनवली त्यांनी आर्टची. आणि त्याच्यामध्ये मी, त्यानंतर राकेश पात्राबे, त्यानंतर विनय सरकार म्हणून एक आहे तो मुंबईचा आहे आणि तो पण एक चांगला आर्ट डायरेक्टर आहे. आणि त्यानंतर नरेंद्र पिल्ले. हा, हे सगळे जण आम्ही लोक होतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला इतके जास्त चॅलेंजेस स्टार्टिंगलाच त्यांनी देऊन दिले की आम्हाला नंतर नंतरचे कामं इझी वाटायला लागले. असं
आणि मग ज्या दिवशी नागराज सर तिथे आम्हाला दिसले फॉर द फर्स्ट टाइम त्यावेळेला आमच्या मॅमनी पूर्ण एक्सप्लेन केलं की आम्ही म्हणजे आपण लोक कशासाठी काम करणार आहे इथे स्टोरी वगैरे सांगितली होती का नाही स्टोरी वगैरे काही नाही स्टोरी सांगितली मग स्टार्टिंगला आणि त्यांनी फक्त सांगितलं की इथे खूप सिक्रेट मेंटेन ठेवायचं आहे तुम्ही बाहेर जाल सेटच्या तर तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आहे की कुठे तुम्ही चालले काय चालू आहे किंवा तुम्ही कशासाठी काम करता आहे हे कोणालाही जोपर्यंत आम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत सांगायचं नाही त्याच्यामुळे बरेचशा अडचणी म्हणू शकतो त्या थांबल्या नाहीतर जर आम्ही सांगितलं असतं बाहेर की आम्ही काही करतोय तर अडचण त्यांनाच गेली असती दुसरं काही नाही डिस्टर्बन्स वाढला असता डिस्टर्बन्स आणि आम्ही इव्हन म्हणजे मी माझ्या आईला सुद्धा सेटवर एकदाही नाही नेलं एकदा खूप जास्त सिक्रेसी मेंटेन करावी लागली आणि ती केल्यामुळे एक आपण म्हणू शकतो त्यांचा विश्वास पण आपण जिंकू शकतो कोणाचाही जर आपल्याला कोणी नाही म्हणताय की हे नाही करायचं तर आपण ते मेंटेन ठेवलं तर आपण त्यांचा विश्वास जिंकतो दुसरं काही नाही बाकी तर पिक्चर रिलीज झाल्यावर खूप छान वाटलं असेल ना आणि अंकुश आणि इतर मुलं यांचे काम पण खूप छान झालंय पहिल्यांदाच काम केलं त्यांनी ना पहिल्यांदाच काम केलं हो हो अंकुश आणि बाकी जितकेही म्हणजे ऍक्टर्स दिसतात त्याच्यामध्ये सगळ्यांनी पहिल्यांदा काम केलं जसं जसं आपल्याला माहिती आहे आपण ज्यांना ओळखतो किशोर कदम झाले छाया कदम झाले नंतर बाकी जे ऍक्टर्स आहे आपली रिंकू राजगुरू आकाश तोसर सगळ्यांनी ऑलरेडी काम करून चुकले आहे पण बॉलिवूड मूवी ऍक्च्युली सगळ्यांसाठीच फर्स्ट होती म्हणजे फक्त बाकी मोठ्या ऍक्टर्सला सोडलं आपले नागपूरचे मोठे मुलं हा त्यांच्यासाठी ते पहिलीच होती ना मूवी आणि त्यांना काहीच भीती नाही वाटली म्हणजे मी सांगते की इतके काय म्हणू शकतो त्याला ते निडर होते त्यांच्या समोर की त्यांच्या सोबत ऍज अ फ्रेंड त्यांनी काम केलं तुम्ही ऍक्टिंग जर पाहिली असेल त्या मुलांची ना असं वाटतच नाही की ते अमिताभ बच्चन सोबत पहिल्यांदा काम करतात मुलांना दडपण नाही आलं का काही नाही स्टार्टिंगला काही मुलांना आलेलं होतं पण नंतर नंतर अमिताभ बच्चन सरांचा म्हणजे इतका फ्रेंडली स्वभाव आहे हा म्हणजे सगळ्यांनाच असं आपलंच करून घेतलं तिथे त्या मुलांना फ्री म्हणजे मुद्दामून असं केलं की जेणेकरून त्या मुलांना दडपण नको यार खूप म्हणजे त्यांची एक तर पर्सनॅलिटी पण इतकी छान आहे म्हणजे ते आहेत की आपल्यापेक्षा छोटे आपल्यापेक्षा मोठे ते सगळ्यांना इक्वली ट्रीट करतात त्यांचं ते खूप शिकण्यासारखं आहे आज खरा मोठेपणा असतो या लोकांचा खरंच आहे आणि गंमत मला सांगावीशी वाटते की अमिताभ सर म्हणजे मला मी जेव्हा फर्स्ट टाइम पाहिलं की ते सेटवर कसे येतात मग काय होतं काय नाही होत तर मला आठवतं त्यांच्यासाठी तीन खुर्च्या असायच्या प्लास्टिकच्या तीन खुर्च्या एकावर एक ठेवलेल्या त्यांना पायाला सेलो टेप लावलेली का म्हणून म्हणजे त्या चिपकलेल्या असाव्या एकमेकांना त्या अशा डगमगायला नको त्या खुर्च्यांच्या असल्यामुळे त्यांना एका खुर्चीने काम होत नाही एकावर एक तीन खुर्च्या आणि त्याच्यावरती बसायचे हो का त्यांच्यासोबत त्यांचे हेअर ड्रेसर मग फोटोग्राफर सगळे त्यांच्यासोबत फिरायचे बॉडीगार्ड पासून सगळे हो का गो एकंदरीत सेटवरचं वातावरण पण कसं असायचं मग बाकी सेटवर तर बापरे खूप म्हणजे खूप मस्ती चालायची सेटवर ऍक्च्युली टेन्शन नसायचं कोणाला असं बिलकुल नाही म्हणजे असं वाटतच नव्हतं की आपण खूप असं मूवीसाठी काम करतोय आणि आपल्याला खूप असं टेन्शन मध्ये राहायचंय आणि हे केलंच पाहिजे हे नकोच करायला असं काही नव्हतं तिथे सगळ्यांना फ्री ठेवलं होतं सगळ्यांना म्हणजे फक्त रूल्स होते काही की तुम्ही फोटोज काढू शकत नाही व्हिडिओज नाही किंवा कोणाला काही पाठवू शकत नाही तर हे सगळं थोडं मेंटेन करावं लागतं जर आपण कुठे शूटला चाललोय किंवा काय तर जे आणि हे खूप मस्ती चालायची सेटवर आणि जेव्हा सर यायचे अमिताभ सर तेव्हा सगळेजण शांत एकदम चुप काहीही आवाज नाही कोण सायलेन्स हो का आम्हाला खूप म्हणजे मजा यायची की ते आल्यानंतर काय करतात कसे राहतात आम्ही आमचं सगळं लक्ष त्यांच्याच कडे आम्ही सगळे चुपून जायचो फक्त त्यांना पाहायचो शाय भाव मान आहे काय ते खरंच नाही खूप खूप मजा आली म्हणजे त्या आठवणी म्हणजे मला आठवतं 2018 ऑक्टोबर पासून
तर 2019 फेब्रुवारी ते मार्च पर्यंत पूर्ण शूट वाइंड अप करायला याला त्याला तेवढे महिने लागले. अच्छा हो का, तेव्हा पण तेव्हा कोरोनाचा पिरियड होता का हो? नाही, नंतर सुरू झाला ना, December 2019 सुरू झाला ना कोरोना. हो हो, तेव्हा नव्हतं काही कोविडचं, तेव्हा पूर्ण शूट होऊन गेलेला होता. रिलीज व्हायच्या वेळेला प्रॉब्लेम आला असेल कदाचित. रिलीज व्हायच्या वेळेला तर पहिले तर ओटीटी प्लॅटफॉर्म वरच काढायचा. हो हो, असं वाचलं होतं मी. पण नागराज सरांना ते स्पेशली थिएटर मध्येच काढायचं आणि ती मुव्हीज थिएटर साठी बनली आहे. खरंय, अगदी अगदी. म्हणजे इतकं छान त्याचं सिनेमॅटोग्राफी आहे, त्या मुलांची ऍक्टिंग आहे, त्यानंतर त्यांच्या रिअल लाईफ स्टोरीज पण त्यांनी त्याच्यात सांगितल्या. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जेव्हा बारसे सरांच्या घरी ते बसतात सगळे मुलं, अमिताभ सरांसमोर जेव्हा ते सगळी मुलं बसतात त्यावेळेला त्यांची ते स्टोरी सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये काय, आम्ही काय करतो काय, ते सगळं रिअल आहे. सगळं रिअल आहे, कारण आपण आपण म्हणतो की आपण स्ट्रगल केला, पण ऍक्च्युली त्यांच्या लाईफ मध्ये आपल्यापेक्षा खूप जास्ती स्ट्रगल आहे. हो हो, प्रश्नच नाही. आणि त्यांना ही संधी मिळाली ना तर हे खरंच खूप छान, म्हणजे नागराज सरांनी खरंच खूप छान काम केलं. पण या मुलांचं सिलेक्शन वगैरे त्यांनी स्वतः केलं का मग नागराज मंजुळे सरांनी? हो हो, ऍक्च्युली नागराज मंजुळे सर स्वतः पण करतात आणि त्यांचे भाऊ आहे लहान भूषण मंजुळे, ते हा तेच पूर्ण कास्टिंगचं जास्तीत जास्त भार तेच पाहतात. नागपुरात आपल्याचं ना वैभव, वैभव आपल्या चौधरी. हा हा, त्यांना म्हणजे नागपूरचे लोकल म्हणून त्यांना सिलेक्ट केलं होतं, तसं आम्हाला सिलेक्ट केलं त्यांची मदत घ्यायला. हा, मदत घ्यायला, कारण की कुठल्याही सिटीमध्ये आपण गेलो तर तिथलं सगळं माहिती असणारे लोक जर का असतील हाताखाली. हो बरोबर आहे, सोपं जातं होतं. हा, तसं बेसिकली मला याच्यासाठी सगळं काही माहिती होतं कारण माझं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आहे, मार्केट तशी फिरून होती, त्याच्यामुळे मला खूप काही अशी अडचण गेलेली नव्हती. ओळखी पण असतील. हा ऍक्च्युली, कारण की मी जेव्हा डेकोरेशन करते कुठल्याही शॉपमध्ये तर ते एकदम चांगले क्लायंट बनून जातात, म्हणजे नेहमीसाठी डेकोरेशन करून घेणार आहे. माझे काही मला जे काही लागलं होतं कनेक्शन बनतात ना. आता एखाद्या शॉपमध्ये मी गेली फॉर एक्झाम्पल, त्यांना सांगितलं की सर मला ही ही नीड आहे, तुम्ही हे मटेरियल अवेलेबल करून द्या, तर ते दुसऱ्यांना फोन करून लगेच अवेलेबल करून द्यायचे. हे खूप चांगला प्लस पॉइंट होता की तुमचे कनेक्शन असणं खूप जरुरी आहे. आता पुढे काय प्लॅन्स आहेत गा डायरेक्टर साठी? नवीन आल्या का ऑफर्स काही? आता सध्या तर नाही आहे, म्हणजे एका प्रोजेक्ट साठी बोलणं सुरू आहे सध्या. अमरावती मध्ये शूट आहे त्याचं. अच्छा, सुरुवात छान झाली आहे. आणि बाकी तर माझी अशीच इच्छा आहे की नागपूरमध्ये होणारे सगळे प्रोजेक्ट जे आर्टचे काम जे आहेत, सेट डिझायनिंग म्हणा किंवा मग आर्ट मध्ये जे इंटेरियर एक्सटेरियर काही जे काही कामं असतील ना, त्याच्यामध्ये मी आर्टशी कनेक्टेड राहो, असे कामं मी नक्की करायला तयार आहे. अगं ते त्या जेव्हा तो एक सीन मला खूप आवडला की इंटरनॅशनल वर्ल्ड कप फुटबॉलसाठी सर्व प्लेयर्स परदेशात जातात, अंकुशला पासपोर्ट नंतर मिळतो, तो प्रसंग खूपच टचिंग आहे. आणि विजयजी म्हणतात, विजयजी म्हणजे अमिताभ बच्चन म्हणतात की पत्थरच्या ऐवजी यांच्या हातात जर चेंडू दिला तर ते विश्वाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू बनू शकतात. म्हणजे विजयजी एक प्रकारे त्यांचं कल्याण करतात, कल्याण करण्याचा प्रयत्न करतात. मला हा प्रसंग खूपच आवडला त्या पिक्चर मधला. तुला आवडणारा अजून असा कोणता भावलेला कोणता असा टचिंग आहे सीन? हो, टचिंग सीन आहे. टचिंग सीन असा की पुष्कळ आहेत ना ग, पुष्कळ आहेत तुला आवडणारे. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी पाहते त्यावेळेला ते लोक सगळेजण खेळत असतात, मुलं त्या रेन मध्ये पावसामध्ये त्या बॉलची म्हणजे त्या डब्याशी, तर त्यानंतर विजय बारसे सर म्हणजे अमिताभ बच्चन जेव्हा पाहतात त्या पोरांना आणि की मी यांचं काय करू शकतो, तर तो एक टर्निंग पॉइंट आहे ना त्या मुव्हीचा. तो एक टर्निंग त्यांच्या मनात तो विचार आला आणि त्यांनी त्या मुलांना आज हे घडवलं, तर तो एक खूप सीन मला आवडला. आणि दुसरं 500 रुपयाची नोट 500 रुपयाची नोट करेक्ट करेक्ट 500 रुपयाची नोट देऊन ते जे त्यांना प्रोत्साहन देतात की बा आता मी तुम्हाला रोज पैसे देईल तुम्ही खेळा माझ्यासाठी, ते एक खूप चांगला सीन आहे तो. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात लास्ट सीन ज्या वेळेला अंकुश त्या स्कॅनर मधून जातो एअरपोर्टला, तेव्हा तेव्हा त्याचं ते स्कॅनर मधून कटर जे असतं ते बीप होतं वारंवार,
है ना, त्या कटरमुळे तो आतमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. तर मला, मी माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्या सीनचा, की हे गुन्ह्याचं वर्ल्ड म्हणजे गुन्ह्याचं दुनिया ही इकडली, स्कॅनरच्या इकडली गुन्ह्याची दुनिया आणि इकडली तुमचं रिअल म्हणजे आता नवीन आयुष्य. तर तो तिथे पार का नाही होऊ शकत, कारण त्याच्या हातामध्ये ते अवजार असतं, ते कटर असतं त्याच्याजवळ, सीमारेषा दाखवली त्यांनी असतं त्याच्याजवळ केलेला. आणि जेव्हा तो गुन्हा तो टाकतो किंवा ते कटर ते डस्टबिन मध्ये टाकतो आणि तो पुढे जातो, तो सीन पहा तुम्ही, कोणालाही टचिंग वाटेल एकदम. कारण की तो एक नवीन आयुष्याकडे जातो आणि त्याला स्वतःला ते रिअलाइज होत की आता मी खरंच हे सगळं टाकून माझं आयुष्य आता मी पुढे जाणार आहे आणि सुधारतो तो. आणि तुला ते पिक्चर पाहता नाही वाटत सगळं, म्हणजे लक्षात येत असेल ना आपण हे काम केलं, आपण फुटबॉल आणला, फुटबॉल वगैरे तूच आणला ना फुटबॉल वगैरे? हो हो, तो फुटबॉल मी आणला होता. आणि लालवाला का? हा, खूप खूप शोधून आणला होता ऍक्च्युली तो. कुठे आणला होता ऍक्च्युली? मी खांबल्यामधून आणला होता. मी म्हणजे दुकानाचं नावही सांगायला तयार आहे, पाहू आता. म्हणजे शुभम स्टोअर्स माहिती असेल, शुभम जनरल स्टोअर्स. तर खांबल्यामधून शुभम गिफ्ट स्टोअर मध्ये जाऊन मी तो बॉल विचारला की मला असा पर्टिक्युलर बॉल हवा आहे. मी त्यांना डिझाईन दाखवलं बॉल्स काढून, ते म्हणे की मॅम थोडा वक्त दिजिए, हम अवेलेबल करके दे देंगे आपको. तेव्हा मला जो आनंद झाला ना, कारण मी त्याच्या आधी कमी 15 ते 20 शॉट्स फिरली होती त्या एका बॉलसाठी. आणि मला जेव्हा त्यांनी म्हटलं की मी आणून देतो तो बॉल, आणि मी म्हंटल मुझे कम से कम इसके 25 से 30 पीसेस चाहिए, तो म्हणे मॅम आप मुझे मिलो कहीं रस्ते में, मैं आपको पूरे दे देता हूँ. एवढे का बरं? ऍक्च्युली ते थोडे लो क्वालिटी बॉल्स होते, मला मिळाले नाही एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये, त्या डिझाईन मध्ये मिळाले नाही. हे उपयोग केले आणि ते थोडे असे खेळण्यातले बॉल्स सारखे होते. तर मला काही गॅरंटी नव्हती त्या बॉल्सची, आणि माझ्या मॅम पण म्हणाले की इसका बॅकअप चाहिए, तर म्हणून मग मी अजून घेऊन आली ते बॉल्स. तर अशा तर किती साऱ्या गोष्टी आहे, म्हणजे इवन ज्या ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या पण मला शोधून आणाव्या लागल्या. जसं की आपण, मला अजूनही त्याचं नाव नाही घेता येणार, पण जेव्हा बाळ चालायला लागतं ना त्यावेळेला ते गुडगुडी गुडगुडी पांगुळगाडा गुडगुडी म्हणतात. हा, तर ती जी वस्तू होती पर्टिक्युलर, तर ती मला शोधून आणायला कमीत कमी 3 दिवस लागले. आणि ती त्यांना प्लास्टिकची नको होती, लाकडाचीच असायची. त्यामुळे ती आधीच्या ज्या वस्तू, म्हणजे ज्या आपल्या जुन्या काळच्या वस्तू शोधून आणायचा जो टास्क असतो ना, तो खूप जास्त डेंजरस टास्क असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, नाही तर आता हातोहात तर नवीन गोष्टी मिळून जातील, पण जुन्या ज्या वस्तू आहेत त्या खूप रेअर आहेत, त्या नाही मिळाल. आणि आपल्या नागपूरमध्ये तर आपल्या नागपूर म्हणजे असं आहे की इथे हार्डली कोणत्या मूवीज शूट झालेल्या आहे, आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन मटेरियल जमवून आणणं साधा एक, आम्हाला मला आठवतं आम्हाला एक सोफा सेट बनवायचा होता, म्हणजे विकतच आणायचा होता. तर सेकंड हँड सोफा सेट हवा होता, जसा डिझाईनचा पाहिजे तसा मिळतच नव्हता, शेवटी बनवूनच घ्यावा लागला. पण तो बनवून घेण्याच्या आधी जे आम्ही काही फिरलो तो शोधायला, ती मेहनत तर तुम्ही म्हणजे विचारूच नका, इतकं जास्ती आम्ही एक्झॉस्ट होऊन जायचो एक एक गोष्ट शोधण्यात. अलमारी पासून, टेबल्स पासून, डायनिंग टेबल पासून सगळं काही म्हणजे नवीन करावं लागलं सेटवर. आणि विजय बारसे म्हणजे अमिताभ बच्चन सरांचं जे आपण घर म्हणतो, तर ते पांजऱ्याला होतं कोराडीला, तर तिथे त्या घरामध्ये प्रत्येक इंटेरियर अँड इंटेरियर इव्हन वॉल पेंट सुद्धा आम्हाला चेंज करावं लागलं. आमच्या मॅमनी पूर्ण रिक्रिएट केलं ते घर पूर्ण. इव्हन ते घर अण्णा मला काही आयडिया नाही आहे, त्यांनी काय भाड्याने दिलं होतं का? हा हा, रेंटवर दिलं. आणि ते कॉपरेटिव्ह होते, म्हणजे सगळे लोक जेही मिळाले कॉपरेटिव्ह होते, चांगलं होत सगळं. स्वतःची एक ओळख निर्माण केलीस तुझ्या कामाने या कलेच्या क्षेत्रामध्ये. तर या क्षेत्रामध्ये कोणाला, नवीन लोकांना, मुलांना यायचं झालं तर त्यांना तू काय मेसेज देशील? मेसेज ऍक्च्युली तसं द्यायला मी खूप लहान आहे. नाही नाही, तुझं काम, कामाचा अनुभव जो आता तुला या 2 वर्षात आला, सर मी बरंच काही सांगू शकते लोकांना.
जे लोक नवीन आर्टिस्ट आहे की ज्यांना वाटतं ऍक्च्युली की बरेच लोकांना असं वाटतं की आपण जे क्षेत्र निवडलंय ते चुकीचं आहे का, किंवा इथे या क्षेत्राला वाव मिळेल का, किंवा होप ज्याला म्हणतो ना आपण होप ते गमावून बसतात, त्यांना काही इंटरेस्ट राहत नाही, कॉन्फिडन्स लूज होऊन जातो की स्वतः काही न करू शकण्याचा. तर काही आर्टिस्टला म्हणजे मला खूप असं सांगावं असं वाटतं, कारण त्या फेज मधून मी पण गेलेली आहे, की तुम्ही जे काम करता आहे त्याचं तुम्हाला लगेच फळ नाही मिळणार आहे. तुम्ही मी सांगते, मी माझ्या वयाच्या म्हणजे 10व्या वर्षापासून मी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड आणि मी ते करत होती, लगातार करत होती. आई सोबत हळूहळू माझी ती ओळख बनू लागली. ही ज्योत्स्ना कवीश्वरची मुलगी आहे, आई पण आर्टिस्ट, ही पण आर्टिस्ट, तर अशी ती ओळख बनत गेली आणि ती बनायला इतकी मेहनत करावी लागली. तर आज जे काही ऍक्च्युली आहे सगळं, म्हणजे जे मी कमवलं आहे, तर ते मेहनतीमुळे आहे. फक्त मेहनतीमुळे, कोणाची हेल्प नाही घेतली, म्हणजे आर्ट फक्त आर्टची हेल्प घेतली. बाकी तर बरेच आपले लोक असतात जवळपासचे जे आपल्याला मदत करतात, है ना, आपल्याला काही अडचण आली ते लोक आपल्याला मदत करतात, पण त्यांची पण एक मदत करण्याची लिमिट असते, त्याच्यावर आपल्याला जाऊन करावं लागतं जे काही असतं ते. तर सांगायचं म्हणजे हे की मेहनत जितकी तुम्ही कराल ना, आणि होप नाही सोडायची. आता एखादी वस्तू तुम्ही तयार केली आहे, माझ्यावरूनच मी सांगते, ती आज विकल्या नाही गेली, ठीक आहे, आर्टचीच वस्तू मी सांगते, मी एक पेंटिंग म्हणालो फॉर एक्झाम्पल, ते आज विकल्या नाही गेलं, पण मला ही गॅरंटी आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवते की ती 10 दिवसांनी नक्की विकल्या जाईल. स्वतःवर विश्वास महत्वाचा आहे, स्वतःवर विश्वास महत्वाचा आहे, आणि तुम्ही जे करताय ते बरोबर आहे हे फक्त तुम्ही स्वतःला सांगत राहा. की कला ही आपल्याजवळ असली ना तर त्याचं फळ थोडं उशिरा मिळतं, फळ थोडं उशिरा मिळतं त्याचं, पण तुम्ही जर ते सातत्याने करत गेले ना, मग तुम्ही कुठे सगळ्यांना मागे सोडाल, एक नाव तुमचं बनून जात त्या क्षेत्रामध्ये. मेहनतीला पर्याय नाहीये. ते तर आहे. आणि बरेच जण, इवन मला पण सगळेजण म्हणायचे की तू चांगली जॉब करते आहे, तू आता हा का सोडते आहे, तू जॉब कर त्याच्यामध्ये, म्हणजे तुला रेग्युलर इन्कम राहील, त्याच्यामध्ये नाही आहे रेग्युलर इन्कम. पण मी म्हंटल, जर बिझनेस सुरू करायचा आहे तर जॉब मध्ये आपण समजा 8 तास देतो, तर बिझनेस मध्ये आपल्याला पूर्ण 24 तास द्यावे लागतात. सकाळ संध्याकाळ रात्र पूर्ण वेळ मेहनत करा, आणि मग जाऊन कुठे ते तुम्ही काही उभं करू शकता. आज माझ्या आईला इव्हन इतकं प्राऊड वाटतं की जे मी केलं तेच माझ्या मुली करतायत, तर ते तिच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. आणि ती एक सिंगल मदर आहे, त्याच्यामुळे तिच्या लाईफ मध्ये जे स्ट्रगल झाले ते म्हणजे आम्ही पाहिलेले असं काही, पण तिने हे सगळं काही कलेमधूनच आम्हाला मोठं केलं, कलेतूनच तिने वाढवलं आम्हाला. खूप छान फिलिंग येते तिला असं, म्हणजे आनंदी पाहून चांगलं वाटत. तिला किती कृतकृत्य झाल्यासारखं वाटत, प्राऊड फिलिंग असेल खूप. हो खूप, आम्ही 5 वेळा पाहिली मूवी. प्रत्येक वेळेला जायचं ना, प्रत्येक वेळेला काही ना काही अगदी निक्षून पाहिजे की आता ह्या सीन तर नीट पाहून झालाय, मग दुसरा सीन पण जरा नीट, त्याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं पाहू. छान वाटलं, एकदम छान एक्सपिरियन्स होता. झुंड म्हणजे एक लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. महानायक अमिताभ बच्चनच्या अभिनयाने सजलेला, नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंड या पिक्चर मध्ये असिस्टंट आर्ट डायरेक्टर म्हणून तुला आलेले अनुभव आम्हाला छान शेअर केलेस. चित्रपट माध्यमातून तू आज एक आपली यशस्वी ओळख निर्माण केली आहेस, त्यासाठी तू घेतलेली मेहनत पडद्यावर साकारलेल्या दृश्यातून सगळ्यांपर्यंत पोहोचली आहेस, प्रसंगानुरूप विविध छटा साकारण्यासाठी तू कसून मेहनत घेतली आहेस, अभ्यास केला आहेस हे जाणवतं. तुला मिळालेल्या संधीचं तू अक्षरशः सोनं केलं आहेस, त्याची नक्कीच भविष्यात दखल घेतली जाईल. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या दोघींकडून. खूप शुभेच्छा. आणि आमच्या कट्ट्यावर तू आमच्या विनंतीला मान दिलास, आलीस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार मानतो. थँक्यू.